शपथ नाही होणारच, आई शपथ. ते सारखं आई शपथ आई शपथ म्हणायचं नाही. जानकी पण अशीच होती धानरट. तुला पाहिलं ना की तिचीच आठवण येते मला. आजपर्यंत तुझ्या संसारात जे जे काही घडलंय ना त्या सगळ्याला जबाबदार आर्यन होता. साहेबांना पैशाची गरज आहे. राधिका मॅडम तुम्हाला उद्या फोन करतील. जो आकडा सांगतील तो लवकरात लवकर पोहोचवा. हे सगळं जर का मला दुसरं कोणी सांगितलं असतं ना तर मी कधी विश्वास ठेवला नसता. पण आर्यननेच मला हे सगळं सांगितलं. थांब जानकी, मला तुझ्याशीच बोलायचंय. जानकी तू कोण समजतेस स्वतःला? अमृता, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी याआधीच तुझी माफी मागितली. मला याचाच राग आलाय. तुझी काहीही चूक नसताना तू माझी माफी मागितलीस का? म्हणजे अगणाबाई, तुझी काहीही चूक नसताना तू इतके दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन केलास? आणखी अगं, दोन कान फाडत मारून मला सांगायचंच ना, एवढा हक्क होता तुला. या घरामध्ये जेव्हा सुरुवातीला माझ्या बाजूने उभं राहणार कोणी नव्हतं तेव्हा तू उभी राहिली होतीस, त्यामुळे तू मला काही बोलली असलीस तरी त्याचा राग मला नाही आला. आणि आधी मी काही बोलले नाही कारण तुझे आणि आर्यनचे संबंध त्याच्यामुळे बिघडले असते. मुळात जे संबंध खोटेपणावरच उभे राहिले होते ते तुटले असते तरी चाललं असतं ग. अमृता, तुझं लग्न झाल्यानंतर हे सगळं सुरू झालं होतं. जेव्हा तुझ्या हातात काय उरलं होत ना माझ्या, नाही जानकी, अगं पण आज माझ्यामुळे बाबा तुझ्याशी असं वागताय. अमृता, आज तुझ्या मनातला राग मी कुठलेही प्रयत्न न करता दूर झाला ना तसाच त्यांच्याही मनातला दूर होईल. हा तुझा गैरसमज आहे जानकी. बाबांच्या मनात आत्ता तुझ्याबद्दल इतके गैरसमजत ना ते इतक्या सहजासहजी दूर नाही होणार आहेत. अमृता, माझा चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे आणि आता माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट हीच आहे की माझी अमृता मला परत मिळाली. तुझ्या मनातले माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर झालेत ना. पुरंदरे, तुम्ही म्हणताय ते कळतंय मला, पण त्या कर्णिकांचा बार नुसता वाजून चालणार नाही आपल्याला, तर तो जेव्हा आपल्याला हवा तेव्हा
आणि जिथे हवा तिथेच वाजायला हवं ना. ठीक आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो वाकणेसांशी. या वाकणीस, आत्ताच पुरंदरेंचा फोन आला होता. आपल्या बरोबर असणाऱ्या आमदारांची मीटिंग त्यांनी नाशिकमध्ये ठेवली आहे, आपल्याला जावं लागेल. आपल्याला नाही साहेब, तुम्हाला जावं लागेल. मला आता तुमच्या सेवेतून मुक्त करा. यापुढे मी तुमचा पीए असणार नाही. हा माझा राजीनामा. मला वाटतंय की माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करणारी माणसं तुमच्या अवतीभोवती आहेत. बाहेरचं काम करायला परशू शेट आहेत, राजकीय सल्ला द्यायला राधिका मॅडम आहेत. आता तुम्हाला माझी गरज नाही आहे साहेब. येतो. पद्माकर, आपले इतके वर्षांचे जुने संबंध तू असे तोडणार होय रे? मी सरपंच झालो तेव्हापासून माझ्या सोबत आहेस तू, आणि आता आयुष्यातली इतकी महत्वाची लढाई लढत असताना तू असं मागच्या मागे पळून जाणार? साहेब, आज बऱ्याच वर्षाने तुम्ही मला पद्माकर म्हणून हाक मारले. मारावी लागले कारण आपलं नातं तू इतक्या मागे नेऊन ठेवलंस. माझी काय चूक झाली ते मला माहित नाही, पण तो नाही साहेब. तुमच्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये साहेब. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं ही पहिल्यापासूनच माझी इच्छा होती, आणि तुम्ही मुख्यमंत्री होणारच. फक्त तुमच्या शपथविधीला मी तिथं नसेल. काय झालंय हे मी नाही विचारणार पद्माकर, कारण ज्या अर्थी तू असा निर्णय घेतलायस त्या अर्थी नक्कीच तुला कोणीतरी दुखावलंय. परशू किंवा राधिका मला माहित नाही, पण मला तुझी गरज आहे पद्माकर. साहेब, माझी खूप घुसमट होतीये. जे काही असेल ते तुझ्या पाशी, पण एकदा का मी मुख्यमंत्री झालो की तुला अशा पदावर नेऊन बसवेन जिथे परशू सारखे चिल्लर लोक फिरकू सुद्धा शकणार नाहीत. म्हणूनच म्हणतो उचल हा राजीनामा आणि फाडून टाक स्वतःच्या हाताने. पद्माकर, तिथंच काय करत होतीस? चोरी करत होतीस की नाही? नाही होत.
रेड हँड पकडले मी तुला चोरी करताना. घरच्यांना ओरडून सांगेन पोरगी चोरी करायला आलती म्हणून. कपडे ठेवत होते फक्त. एक कान खाली आवाज काढला की नाही बरोबर कबूल करशील. बोल काय चोरत होतीस. बोलू की मग माते बी विश्वास कोणावर ठेवणार तुझ्यावर का माझ्यावर. थांब की मीच बोलू तू. आता बाई माझ तोंड जर बंद करायचं असेल तर हातांचा उपयोग नाही करायचा. काय बोलताय तुम्ही मला कळत नाही काही. कळेल कळेल रमद कळेल तुला. बोलू काय आत्या बाईला बोलू. तुम्ही लय चांगले आहात. तुम्ही उगाच कशाला असं काहीतरी कराल. पण म्हणलं मी चांगलंय. लय डेंजर माणूस आहे मी. एकदम 100% वाईट माणूस. एकांत चल दावतो तुला मी किती वाईट माणूस आहे ते. रडगण बंद करायचं. रडगण बंद करायचे. आणि जानकीला यातलं काय बी सांगायला जायचं नाही. कळलं ना. जेवढे दिवस तोंड बंद ठेवशील तितके दिवस या घरामध्ये सुखान राहशील. कळलं. आणि गोष्ट लक्षात ठेव. कळ का. जी गोष्ट मला आवडते की नाही ती गोष्ट मी मिळवूनच राहतो. काय बी करून ती गोष्ट मी मिळवतोच. आणि तू मला लई आवडलेली आहे. हात नाही लावला आता लावला. रसिक बलमा. खूप दमलेली दिसतंय. रात्रही बरीच झाली. झोपा ना आता. आता झोपून नाही चालणार. मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवायची ना. दिवस रात्र काम करावंच लागेल राधिका. हो पण अगदी थकून टाकणारं काम तरी काय कामाचं. शरीरालाही विश्रांती हवी ना. नाही वाटत मला तसं. ती खुर्ची मला समोर दिसत असताना विश्रांती नाही चालणार. मला काम केलंच पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर मी जाते. गुड नाईट. राधिका तू माझ्या बरोबर आहेस म्हणूनच इतक्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतोय मी. राधिका मी इतके कष्ट घेतोय पण मला हे माहिती आहे की ज्या खुर्चीची मी इतक्या आतुरतेने वाट पाहतोय ती येताना एकटी येणार नाहीये. अनेक संकट अनेक शत्रू घेऊन येणार आहे. एकीकडे परशू सारखी माणसं माझ्या सोबत आहेत जे कधी उलटून माझ्यावरच वार करतील याचा भरोसा नाही. तर दुसरीकडे वाकणे सांसारखे कधीही मला सोडून जातील असे कार्य करतात. वाकणेच असं करतील असं नाही वाटत मला. कोण कसा वागेल काही सांगता येत नाही राधिका. आजच वाकणेस माझ्या हातात त्यांचा राजीनामा देत होते. मला म्हणाले आता तुम्हाला माझी गरज नाहीये तेव्हा मला मोकळं करा. काय वाकणेस असं म्हणाले. ज्या माणसाला त्याच्या पायावरती मी उभा केला त्याच माणसाला आता वेगळं चालण्याची इच्छा झाली. त्याला पाडणारही मीच आहे. पण खरंच राधिका आता तूच मला सांग हे असं सगळं होत असताना मी काय करू.
सध्या तरी तुम्ही झोपलं पाहिजे. बाकीचे सगळे प्रश्न आपण उद्या सकाळी सोडवू. ओके, गुड नाईट. काय सारखं जातीयस, थांब ना थोडा वेळ इथे. आसपासच्या माणसांमध्ये तूच एकटी वेगळी वाटतेस मला राधिका. तू आजूबाजूला असलीस की खूप शांत वाटत. तू नाही ना मला सोडून जाणार. मी कायम असेन तुमच्या बरोबर. मला कळत नाही नेमकं काय आहे आपल्यामध्ये, पण तुझा खूप आधार वाटतो. नर्मदेसारखा दैवीच असावं बहुतेक सगळं. दैवावर माझा विश्वास नाही, माहिती आहे ना तुम्हाला. आपण आपल्या जे काही आहे त्याला काहीतरी कारण आहेत. देव, दैव, योगायोग, हे सगळं खोटं वाटत मला. असं तूच सांग, असं काय आहे आपल्यामध्ये, आणि तसं काही असेल तर त्याची काय कारण आहेत. आपल्यात काय आहे हे विचाराल तर मला वाटतं अट्रॅक्शन. आणि का आहे तर तुमचा स्वभाव, माझा स्वभाव, माझे विचार तुमचे विचार जुळतात म्हणूनच. तसं असेल तर या जगात आपल्याला अनेक माणसं भेटतात ज्यांचे स्वभाव, ज्यांचे विचार आपल्याशी जुळतात, पण आपण त्यांच्या इतके जवळ जात नाही का? ही दोन ढोबळ कारणं सांगितली मी बाबा, बरीचशी कारणं आहेत. माझं इथे येणं नेमकं तुम्हाला माझी गरज असताना येणं, तुमच्याबरोबर काम करणं, मी एकटी असणं, तुम्ही सुद्धा एकटाच राहते का? खूप एकटा आहे मी तुझ्याशिवाय, तुझ्या व्यतिरिक्त एकटा आहे मी. आणि जानकी, विषय सुद्धा काढ नकोस त्याचा, कोणी नाहीये ती माझी. जानकीने तुमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलंय म्हणून त्यांनी सगळ्यात आधी जानकीला टार्गेट केलं. या घरामध्ये जेव्हा सुरुवातीला माझ्या बाजूने उभं राहणार कोणी नव्हतं, तेव्हा तू उभी राहिली होतीस. त्यामुळे तू मला काही बोलली असलीस तरी त्याचा राग मला नाही आला. आणि जानकी, विषय सुद्धा काढू नकोस त्याचा, कोणी नाहीये ती माझी.